बॉल सर बॅकवर्ड ऑफ दी पॉइंट ला थर्ड मॅन बाउंड लाईनच्या दिशेनं सरकतोय चौकार गुड स्टार्ट चांगली सुरुवात पहिलाच बॉलवर या ठिकाणी निलेश जाधवच्या विरोधात चौकार प्राप्त केला विशाल पाटील न टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला चौधरपाडा आणि प्रथम फलंदाजी करत असताना विशालला सुरुवात स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडा नगरी येथे क्रिकेटचा घमसान तुम्ही पाहतायत क्रिकेटचं महायुद्ध पुन्हा एकदा आपण पाहतोय पिकअप शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल थांबणार नाहीये जातोय सहसीमा पार येतोय खणखणीत खन, चौकार बॅटची वरची कडा यावेळेला बिहाइंड विकेट बॉल ट्रॅव्हल होतो शॉर्ट लेगला एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली आपण पाहतोय संघाची धावसंख्या एका दावीने पुढे सरकत असताना नऊ वर काय सुरुवात केली या ठिकाणी यावेळेचा चेंडू तुम्ही पाहतायत चांगल्या लाईनवर पाहायला मिळाला ऑप्शनच्या बाहेरून बॉल निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय यावेळेला खूप टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न होता एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी खरंतर मात्र नकार आला आणि याचबरोबर आपण पाहतोय थोडीशी दुखापती झाली बॅटेरला अर्ली स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता धावसंख्या दहा वर चांगली टोटल तुम्ही पाहतात पॉवर प्ले मध्ये खरं तर ह्या सेशनला टॉस जिंकणंच कठीण असतं एक्झॅक्टली तेव्हा आपण काय करायचं आता या ठिकाणी तर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि कदाचित मी म्हणेल सेकंड इनिंगमध्ये फ्लड लाईट जर ऑन झाल्या तर चेसिंग थोडीशी डिफिकल्ट होऊ शकते क्रिकेट आहे काही घडेल यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न विकेटची संधी निर्माण झाली आणि विकेटचं पतन पहिला धक्का लागतोय एक एकता स्पोर्ट्स खेळाडू बाद एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटक या ठिकाणी संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस दहावसंघ तुम्ही पाहताय दहाला एक गडी बाद टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना एक तास चांगला खेळ करत होता त्याला बाद करण्यामध्ये यश आला की निलेशला ब्रेक थ्रू त्यांना मिळून दिला नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपणा चालू सीजन मध्ये चांगल्या फॉर्मात पाहायला मिळाले आणि आज ही तीच अपेक्षा असेल कि तो खेळ त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल आज पहिल्या सामन्यापासूनच प्रेक्षक वर्ग तर आपल्यासोबत जोडला गेला अंतज जा लागली जात होती की आज प्रेक्षक कमी पाहायला मिळतील गणपती उत्सव आहे आणि मागी गणेशोत्सवामध्ये काहीशे खे खेळाडूंच्या घरी देखील गणपती आहेत त्याच्यानंतर नातेवाईकांमध्ये देखील गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि त्याही परिस्थितीमध्ये क्रिकेटप्रती प्रेम मात्र कमी झाले नाही प्रत्येकजण दर्शन घेतो आहे आणि थेट मैदान आहे स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडानगरी बडनवकर या स्पर्धा चेवढी मोठी बरवली आहे खर तर सर्वांना हवे हवीशी वाटणारी स्पर्धा तुम्ही पाहतात आवर्जून प्रत्येक संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करतोय बरेचसे फोन कॉल आले जेसीएच्या बाहेरील संघांचे देखील कि आम्हाला संधी मिळेल का आणि अखेर आपण पाहतो जेसीए व्यतिरिक्त आपण ठाणा ओपनचे ग्रामीण संघ देखील या ठिकाणी पाहिले आमने अंतर्गत देखील मॅचेस तुम्ही पाहिल्या भरपूर मोठं सहाय्य करण्या एम डी साहेबांचं देखील आम्हाला या स्पर्धेसाठी लाभलं यावेळेस आज चेंडू सर बेटन समोरच्या दिशेनं ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न चांगलं फिल्डर बॉलवरती आला आणि त्या दरम्यान फलंदाजाकडे वेल होती दोन धावा पूर्ण करण्याची जय मैदानामध्ये एंटर झाल्या स्कोर तुम्ही पाहताय दाव फलकावरती बारा धावा पहिल्या दोन बॉलवर दोन चौकार आले होते पहिल्या षटकामध्ये तिथून पलट वार केला निलेशनं आणि त्यानंतर आपण पाहतोय अजय कोहली गोलंदाजी करण्यासाठी आला पहिल्या चेंडू वरती दोन धावा त्याच्या विरोधात पूर्ण केल्या जातात केतन केतन ऑफ द मार्क सुरुवातीचे दोन चेंडू डॉट खेळला मात्र चांगला डाव आता देखील लेफ्ट द विकेट गोलंदाज तयार या वेळेला पूल केल्या फटका फसतो आहे लॉंग ऑन वाईड फिल्ड त्या ठिकाणी राहून आला आणि कुठल्या प्रकारची मिस्टेक होणार नाहीये फलंदाज होतोय बाद बिग विकेट वाईडिश लॉगॉनला झेल पकडली चांगला झेल आपण त्या ठिकाणी करन बघितला सज्ज होता फार महत्वपूर्ण असते फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये जेव्हा तुम्ही चांगलं कार्य कराल तेव्हा गुलंदाचा अधिक आत्मविश्वास खेळ करतील खरंतर जय सोनवाई वडूनकर संघाचं देखील कौतुक करावं तेवढं कमी रात्री इथून दीड वाजता पोचलो तरी देखील सकाळी उठण्यासाठी दुपारचे बारा झाले एक झाला मात्र त्या संघाचं कौतुक करावं लागेल मला वाटतं सर्व शेड्यूल संपून जातात आणि बरोबर सकाळी साडेआठ ते पावणे नऊला फोर्टी प्लस शेड्यूल स्टार्ट करतात तसंच आहे ना क्रिकेटची स्पर्धा म्हणजे एखादं मोठं कार्य घरच्या लग्न समारंभाला जेवढा त्रास होत नसतो तेव्हा एखादी क्रिकेट स्पर्धा आपण आयोजित करतो ना ती पार पाडण्यासाठी तो त्रास घ्यावा लागत असतो सॅल्यूट असेल जय सोनोय वडनवकरच्या सर्व क्रिकेटर्सना नियोजित आयोजन करणं सर्वजण आयोजन करतात मात्र ते नियोजनबद्ध करणं हे कठीण असतं वेळोवेळी ऑफिशियल टीमची काळजी घेणं एखादा संघ आला नाही तर ती धावपल काल देखील आपण बघितलं स्पर्धा थांबणार नाही या गोष्टीकडे लक्ष दिलं जात आहे ओ यावेळेचा आचंड तुम्ही पाहता विकेट किपर साठी थोडासा कठीण झेल होता आणि लीड करताना मला वाटतं मी काल पाच वाजता इथे आलो तिथून राजादा बघतोय आता आलो ही त्याच परिस्थितीमध्ये तो उभा आहे मैदानावर परेश असेल त्याच्यानंतर आपले अजय सर असतील धावसंख्या तुम्ही पाहतायत एका आधाबीने पुढे सरकत असताना तेरावर अजय पुन्हा एकदा लेफ्ट आर्म उभा दे विकेट फटका जबरदस्त फुल अँड मिड विकेट मिडविकेट लाइनच्या बाहेर बॉल होतोय गुल सिक्सर सिक्सर त्या ठिकाणी प्राप्त केलाय एकोणावीस वर दाउफल तुम्ही पाहतायत नाईन रन्स जयच्या बॅट मधून हा सिक्सर पाहायला मिळाला टप्प्याचा बॉल होता आणि गुड शॉट हेवी शॉट जे चेंडू करत या स्पर्धेमध्ये यूज केले जातात आणि फलंदाजांना थोडासा बेनिफिट आहे या विकेटवर एक्स्ट्रा त्याचा फायदा बऱ्याचशा बॅटर्सने उचलला एकोणावीस या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले सेकंड ओव्हर अजय कोहली आतापर्यंत एक विकेट त्याला मिळाली मात्र नऊ धावा देणं कर्ज केल्यात पहिल्या चार चेंडूंमध्ये यानंतर गावदेवी वडगर आणि पार्देव गोवे जय पार्देव गोवे टॉस साठी यावं ओहो हो स्लॉग इट खेळण्याचा प्रयत्न होता मिस्टेक झाली फिल्डर कडनं बॅटर विकेट किपर आणि त्याचबरोबर शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर ही बॉल अडवण्यामध्ये अपयशी झाला आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजाने उचललाय सिंगल त्या ठिकाणी जोडली गेली सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या तुम्ही पाहतायत वीसशे आकड्यावर जाऊन पोहोचली आहे न्यू बॅटर अविनाश मैदानामध्ये एंटर झाला अविनाश आणि जयला कुठेतरी आता डाव सांभाळावं लागेल चांगली भागीदारी करावी लागेल या मॅचचा आपण जर विचार केला तर पार्टनरशिप हे अत्यंत महत्वपूर्ण नेवाली इनकडनं पुन्हा एकदा गोलंदाज अजय कोळी सज्ज होतोय मिस ब्युटिफुल बॉल पडल्यानंतर झपकर बाहेर निघणारा बॉल होता येतोय डॉट बॉल दोन षटकांचा केस संपला आणि दोन षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय दाव फलकावरती वीस ला दोन गडी बाद आफ्टर टू ओव्हर दोन षटकांच्या समाप्तीनंतर क्या बात ऑन स्क्रीन हे चित्र तुम्ही पाहतायत आकाशामध्ये उंच भरारी या पक्ष्याने घेतली आणि तशीच भरारी खऱ्या अर्थाने या स्पर्धेने देखील घेतली भागीरथ म्हात्रे जे ठाणे जिल्हा कबड्डीचे माजी कॅप्टन त्यांना तुम्ही स्क्रीनवर पाहता त्यांच्या सोबतीला राजा भाऊ राजा पाटीलला तुम्ही पाहतायत एक छोटा चिमुरडा देखील त्यांच्या सोबतीला एन्जॉय करतोय या क्रीडा स्पर्धेला आकाशामध्ये जशी उंच भरारी पक्षाने घेतली कुठेतरी आपल्या उद्दिष्टाकडे आपल्या ध्येयाकडे तो वाटचाल करतोय तशा आज या उंच भरारीनं प्रत्येक खेळाडू आपल्या ध्येयापर्यंत वाटचाल करेल नक्कीच त्याही शुभेच्छा आपण सर्वांच्या माध्यमातून सर्व आयोजन कमिटीच्या माध्यमातून खेळाडूंना देऊया करण भंडार येतोय गोलंदाजी करण्यासाठी थर्ड ओवर तिसरं षटक यानंतर टॉस देखील केल केला जाणार आहे वडगेरच्या विरोधात गोवे अशी लढत असेल दोन्हीही संघ नायक आपण सज्ज राहावं गोलंदाज सज्ज होतो राईट आम ओव्हर द विकेट या बॅकफूड ला गेले जागा म्हणून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न होता बॉल थोडासा डायव्हर्ट झाला गे बॉल ट्रॅव्हल होतो आणि इथे पहा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडस खराब क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा उचललाय दोन धाबा पूर्ण हर्ष दिलेवन जय पारदेव गोवे आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वडगर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस कंपल्सरी करतोय त्याच्यामुळे मी पुन्हा विनंती करेन दोन्ही कॅप्टनला तिसरा षटक सुरू आहे जस चौथा षटक संपेल टॉस केला जाणार आहे के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्स मध्ये सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी पाहला मिळालेला जयच्या माध्यमातून फक्त दिशा दिली होती पॉइंटला नवा कुठप्याचा बॉल रिव्हर्स हुक केलाय बॉलला पाठवलंय बॅकवर्ड ऑफ द पॉइंट ला। बाउंड्री लाइन चप्पलीकडे येतोय दंदणी चौकार क्लास क्लास खेळ जयच्या माध्यमातून आपण मागच्या सीझन पासून बघत आलो आणि याही सीझन मध्ये त्याला चांगला सूर गवसलाय महत्वाचं म्हणजे मेडल ऑर्डरला तो जबाबदारी स्वीकारतोय मॅच परिपक्वता तो दाखवतोय मैदानामध्ये परिस्थितीला अनुसरून खेळ करताना कारण त्याला ठाऊका इथून विकेटही ठेवायचे आहे आणि धावाही बनवायच्या त्याच्यामुळे तो जास्ती रिस्की स्ट्रोकी खेळत नाहीये मात्र सध्या एक खराब चेंडू होता शॉर्ट ऑफ लेन बॉल योगीशचा आणि त्याच्यावरती आक्रमण केलं बदल चला जास्त वेळ घेऊ नका चौदरपडा ओवर द विकेट ना पुन्हा पुढे येऊन फोर्स केला वॉट अ शॉर्ट ब्युटिफुल टाइमिंग शॉर्ट ऑफ द इवनिंग अफलातून स्ट्रोक बॉस सीमा पार षटकार फार चांगला टोटल कडे आता वाटचाल या ठिकाणी आपण पाहतोय सध्याच्या घडीला यावेळेला पुन्हा एकदा शफल झालाय फोर्स करण्याचा प्रयत्न होता आहे मिड विकेटला चुकी होणार नाहीये फलंदाज बाद एक मोठी सफलता योगेश भंडारीनं प्राप्त केली आहे जयला मैदान सोडावं लागेल एक मोठा डाव साकारला आपल्या संघासाठी आणि बाद होण्यापूर्वी अठरा धावांचं योगदान दिलं हा रिप्ले तुमच्या समोर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि अखेर तिसरी नक्षत्र एंटरप्राइजेस सउदरपाडा संघाला थोडस करेक्शन आपण पाहतो खरं तर योगेश भंडारी गोलंदाजी नाही करत तर करण भंडारी करतोय आणि ऑन स्क्रीन त्या मिस्टेक्स आपण लवकरच क्लिअर करतोय अक्षय पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर आणि अखेर चौकार षटकारानंतर एक सफलता देणं गरजेची होती आणि ती सफलता मात्र मिळून दिली आतापर्यंत या ओव्हरऑल स्पर्धेचा विचार केला तर एकशे सत्त्याऐंशी चौकार आपल्याला पाहायला मिळाले संपूर्ण रेकॉर्ड या ठिकाणी आमच्या गुण लेखकाच्या माध्यमातून त्यानंतर आमच्या लाईव्ह स्कोर त्यांच्या माध्यमातून दिला जातोय खराब चेंडू आहे यावेळेला आपण पाहतोय सहज पाठवल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या पलीकडे पंचांचा वाईट बॉलचा देखील इशारा येतो आणि बॉल सरसीमा सीमा पार चौकार पाच जावा इथे जोडल्या जातील नावफलकावरती जावा इथे मिळतील बॉल फ्री हिट असेल चर्चा आपण तीच करत होतो ना की पाच जावा ऍक्च्युली मिळाल्याच मात्र या पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट असेल हा बेनिफिट बॅटर साठी असेल नऊ बॉल आलेला आहे आणि तिसऱ्या पंचांनी ते सांगितलं देखील अक्षय अक्षयकडे आता सुवर्ण संधी प्री हिटचा बॉल या पंच करण्याचा प्रयत्न प्रॉपर टाइमिंग झाले नाहीये मिस टाइमिंग होता मात्र दुसरी धावी ते सहज गत्या मिळेल निर्जन सही चंडू पडला नो मार्क्सला लँड झाला आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचलला दोन धावांनी स्कोर पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत 39 हे आकड्यावर डाव फलक जाऊन पोहोचले तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगं तिसरा षटक सुरू असताना करण भंडारी भरपूर महागड अटला पहिल्या ओवर मध्ये आपण पाहतोय निलेशने 10 रन्स खर्च केल्या पॉवर प्ले होतं पॉवर प्लेमध्ये एक इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण शकतो अजय न केल्या दहा रन्स खर्च मात्र तज्ञ करण खूप महागडी गोलंदाजी करताना फिल्डर आहे तो हो थोडासा बॉल पुढे पडला ऑकवर्ड बाउन्स प्राप्त झाला आणि त्या दरम्यान वेळ होती फलंदाज अक्षय इकडे दोन धावा पूर्ण करण्याची चांगली साथ त्याला दिली अविनाश खरं तर साथीदाराच्या धावा पडलं देखील तितकंच महत्वाचं असतं आणि अविनाश सध्याच्या घडीला चांगली साथ देतोय मैदानामध्ये तीन षटकांचा केस संपला तीन षटकांच्या समाप्तीनंतर एक्केचाळीस दावा दाव फ चला स्पीड करा वेलकम मुनिश पाटील काल देखील तुम्ही त्यांचा आवाज ऐकलात नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल हर्ष दिलेवन जय पारदेव गोवे आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वडघर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल फॉर कॅप्टन आय कॅन रिक्वेस्ट यू प्लीज रिपोर्टिंग फॉर टॉस नेक्स्ट मॅच इन बिटवीन टू बिग टीम इन दिस असोसिएशन गोवे वर्सेस वडगेर रोशन भंडारीकडे आता गोलंदाजी सोपवली आहे इथून आता पलट वार करावा लागेल नक्षत्र एंटरप्राइजेस चौधर पाळाला का तर तीन षटकांमध्ये जवळपास तेरा ते चौदा धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न केलाय चांगल्या टोटलकडे वाटचाल करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे इथून आता पलट वार करण्यासाठी हे षटक अत्यंत महत्वपूर्ण असेल हा कॉमेंट कौम, कॉमेंट्री बॉक्स तुमच्या समोर एस के एंटरटेनमेंट टीम प्रत्येक दृश्य Uh, जे कॉमेंटेटरला हवं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात माझ्या सोबतीला खूप चांगलं गुन्हेलेखन करतात सागर पाटील खूप चांगलं गुन्हेलेखन त्यांचंही पाहायला मिळालं त्याच्यानंतर तुम्ही बघितले दोन्ही टीमचे सुद्धा रिलॅक्स पाहायला मिळतात शेवटचं षटक रोशन गोलंदाजी करण्यासाठी येतोय मी म्हणेल किमान इथून पहिले दोन डॉट डौ, चेंडू टाकावे लागतील तेव्हा कुठे मी म्हणेल इकॉनॉमिकल गोलंदाजी तो करू शकतो पहिल्याच दोन बॉलवर जर रन्स झाल्या तर हे षटक देखील लांब होऊ शकतं पन्नास वर जाण्याची आता संधी असेल एकता स्पोर्ट सारंगावला पहिलाच बॉल फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता आणि बरोबर बोल केला अविनाशला मैदान सोडावं लागेल पिक विकेट स्लो वन फ्लाइट मध्ये बीट झाला आणि बॉस सरळ लेग धडकणारा हा रिप्ले तुमच्या समोर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बघा बॉल पहिलाच किती रिस्की बॉल टाकला होता आता फ्लाईट मध्ये बीट झाला पहिल्याच चेंडूवरती रोशन भंडारीला सफलता त्या ठिकाणी मिळाली आहे न्यू बॅटर नवीन पाटील येतोय मैदानामध्ये आता इथून संधी असेल पुन्हा एकदा मी म्हणेल चौदर पडाला पलट वार करण्याची आत मध्ये जर थांबवलं तर मी म्हणेल कुठेतरी चांगला ब्रेक आणि पन्नासशा वर जर टीम एकता स्पोर्ट्स सारंगाव गेली तर येणाऱ्या डावामध्ये मानसिकता कच्चीकरण होऊ शकते ती म्हणजे रन चेस करत असताना कारण पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणं आणि सेकंड इनिंग मध्ये डिफरंट काइंड ऑफ सिच्युएशन्स त्या दोन्ही वेळेला आपण जर विचार केला तर वेगवेगळी परिस्थिती असते बॅटर्सच्या माइंडमध्ये वेगळं सुरू असतं समोर इंटेन्शन असतं मात्र फर्स्ट इनिंग मध्ये थोडा फार काही फ्री माइंडेड बॅटिंग करत असतो बॅटर बेटर स्विंग अना मिस स्... नाईस बॉल ब्युटी ऑफ क्रिकेट क्रिकेट ची सुंदरता तुम्हाला पाहायला मिळते मैदानामध्ये व्हेरिएशन्स पाहायला मिळतायत पडल्यानंतर झपकट बाहेर वळणारा बॉल रोशन खरं तर वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जायचा मात्र मला आठवतं गत्या वर्षी बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये त्याने शेवटच्या षटकामध्ये भरपूर रन्स खर्च केलेत आणि त्याच्यामुळे तो आता व्हेरिएशनकडे वळतोय व्हेरिएशन आता सध्याच्या घडीला ह्या जनरेशन मध्ये तुम्हाला आणावच लागेल गोलंदाजी मध्ये वेरिएंट जितकं असेल तुम्ही परिस्थितीमध्ये चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करू शकता आणि पलट वार करू शकता पुन्हा देण्याचा प्रयत्न फटका विकेटची संधी असेल मिडॉनचा फिल्डर बॉल खाली चुकी होणार विकेट च पतन एक ड्रीम ओव्हर ड्रीम स्पेल या ठिकाणी हाताळत असताना रोशन भंडारी टीमचा उदरपाडासाठी काय पलट वार केलाय या मॅच मध्ये ड्रीम स्पेलस म्हणावा लागेल संघ अडचणीमध्ये होता आणि त्या परिस्थितीमध्ये चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आतापर्यंत दोन खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश आले रोशनला एक्केचाळीस ला, एक ला पाच सध्याची स्थिती तुम्ही पाहतायत एकही धाम अंतिम षटकामध्ये या ठिकाणी खर्च केलेली नाहीये न्यू बॅटर कॅप्टन संकेत पाटील मैदानामध्ये एंटर होतोय डाव्या तसा बॅटर आता आला गेम प्लॅनमध्ये थोडासा बदल करण्यात आला कारण लेफ्ट आर्मवर गोलंदाजी करतो हो आणि त्याच्यामुळे लेफ्ट हँडर स्वतः संकेत कॅप्टन आहे ओळखलं त्यांनी की परिस्थिती काय आहे बॉल कुठे मूव होत आहेत त्यांनी गोलंदाज एक्झॅक्टली काय करतोय आणि त्याला अनुसरून आता इथे खेळ करावा लागेल आणि त्या सर्व गोष्टी बघितल्या स्वतः कॅप्टन आता मैदानामध्ये एंटर झाल्या थोडस फिल्डिंग मध्ये रोशन भंडारी पुन्हा एकदा लेफ्ट आर्म द विकेट या वेळेला जबरदस्त फटका प्रहार केला बॉल वरती बॉल हवे मध्ये जरूर स्क्वेअर लागला दोन क्षेत्र रक्षकांच्या मध्ये चेंडू पडला आणि दोन धावा त्या दरम्यान पूर्ण झाल्या तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र नकार आलाय दोन धावा धावसंख्या तुम्ही पाहताय धाव फलक्यावरती त्रेचाळीस या आकड्यावर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत लास्ट ओव्हर मध्ये कंट्रोल रन्स वरती आणलं गेले या वेळेला पुन्हा एकदा आपण पाहतो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न शॉर्टर्ड मॅनचा फिल्डर बॉल वरती आला मात्र झेल त्या ठिकाणी पकडता आली नाहीये फिल्डरला भूषण पाटील होता त्या ठिकाणी रिप्ले मध्ये पाहू शकता क्या बात आहे बॅक ऑफ द हँड इलेव्हरी सांगितलंय फलंदाजाला की मी डाव्या त्याच्या बॅटरसाठी देखील चांगले चेंडू हाताळू शकतो वडगर संघ कर्णधार आपण टॉससाठी यावं गोवे संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे शेवटचा ऑफिशियल कॉल टीम ची टोटल सव्वेचाळीस अंतिम बॉल या डावातील आतापर्यंत फक्त तीन डावा रोशनने खर्च केल्यात लास्ट लास्ट ओव्हरमध्ये आणि दोन खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश आलंय शेवटचा बॉल या डावातील इथे मात्र फटका चांगला येतोय प्रहार केला बॉलवरतीच सर बॅटन सुरुवातीला खेळण्याचा प्रयत्न होता शेवटच्या क्षणाला पाहिलं की बॉल थोडासा अलुवार येतोय अगेन द स्विंग एक्झिक्युशन लेगच्या बाहेर षटकार आलेला हा सिक्सर कदाचित मी म्हणेल या सामन्याला वळण देणारा ठरू शकतो लपेट अक्षरशः चेंडूला भरपूर पुढून बॉल घेतला पन्नास जावा द्यावर टार्गेट हा सामना जिंकण्यासाठी सा असेल जाऊया आपण पुढील सामन्याचा सा टॉस इथे करत आहोत दोन्ही कॅप्टन सोबत जोडले जातील रितेश जा... जितेश धितेश पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत गीतेश साहेब सुद्धा आहेत रितेश साहेब सुद्धा आहेत आणि दितेश साहेबांना आपण विनंती करूया की टॉस साठी यावं दितेश जगदेव पाटील यांच्या या टॉस केला जाईल एका बाजूला जय सोनवाडी दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहतायत बाळ्या मामा कॉलिंग कोणाची असेल जय सोनुआई असं कॉल आहे आणि तेच आलेलं आहे टॉसच्या ठिकाणी जिंकला टीम गावदेवी स्फोट वडघरनं पाहुण्यांना विनंती असेल की पुन्हा एकदा आपण मंचावरती विराजमानबाबत थोडक्यात आपण कॅप्टनसोबत चर्चा करूया वडघर आणि वडू जास्त अंतर नाही आहे कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन खूप छान आहे आयोजन आणि मी या ग्राउंडवर तर पहिल्यांदाच पाहतो आहे की एवढी मोठी टुर्नामेंट आहे फ्रंट लाईटमध्ये खूप छान आयोजन आहे आणि इथेच खेळण्याची संधी दिली त्याबद्दल जय सोनोवाई क्रीडा मंडळाचे मनापासून टॉस जिंकला कारण आता अंडर फ्लड लाईट किती धाव संख्येपर्यंत थांबवशील गोवे संघ चांगल्या फॉर्मात आहे अध्यक्ष चषकाचा मालिका विहीर तुझ्या समोर आहे चांगला खेळ तोही करतोय चालू सीझन मध्ये मग काय रणनीती काय नाही समोरचा संघ पण तेवढंच चांगला आहे त्यांना कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू थँक्यू सो मच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असेल टॉस गमावला बॅटिंग करायचे मनासारखे घडले की मनाच्या विरोधात घडलं विरोधात म्हणजे तुलाही बॉलिंग करायची होती मग प्रत्येक वेळेला आपण घरातून येत असं नाही की आपल्या बाजूला टॉस लागेल किंवा सर्व गोष्टी आपल्या बाजूने लागतील जे काही वाटायला येईल त्याच्यासाठी तुम्हाला चांगला प्रयत्न करावा लागत असतो बॅटिंग आली आता किती धावसंख्येपर्यंत जाशील जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू अध्यक्ष चषकानंतर अशी एखादी स्पर्धा आठवते की तिथे चांगला खेळ राहिला सर्व खेळूंचा त्यानंतर स्पर्धात नाही खेळलो अजून क्या बऱ्याच ब्रेक नंतर तुम्ही स्पर्धा खेळतात तेव्हा कसं वातावरण होतं जेव्हा गावामध्ये बाईक गेले बऱ्याच वर्षातून मला वाटतं बाईक गावामध्ये गेले होते आणि कसं वातावरण होतं त्या दिवसात खूप आनंदित वातावरण होतं फटाके वाजवले बँड लावलेले खूप मजा आली आणि पहिल्यांदाच कोणी बाईक जिंकलेली म्हणून सगळे आनंदित होते ते एक खूप सारे शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम गावदी विस्फोट वडगणं आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय बॅटिंगसाठी टीम जय पारदेव अर्थातच हर्ष दिलेवन गोवे संघाला इन्व्हाइट केलाय जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये मोरीश पाटील त्या ठिकाणी तुमच्यासोबत जोडले जातील धन्यवाद नमस्कार मंडळी पुन्हाच्या एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण पाहतोय जय सोनोआई वडूनोगर आयोजित सुरेश चषक दोन हजार चोवीसचा हा महासंग्राम डे नाईट फॉर्मॅट असलेली ही स्पर्धा नितांत दिवस रात्र चालू असलेली ही स्पर्धा आपण पाहतोय आणि चालू असलेल्या मॅचकडे आपण वळूयात एका बाजूने नक्षत्र इंटरप्रायजेस सौदरपाडा आणि त्याच्या विपक्षामध्ये एकता सारंगाव अशी आपण मॅच पाहतोय प्रथम तर बॅटिंग करताना धावा फळकावरती जर पहिला गेला तर फळकावरती धावा बनवला गेला त्या पन्नास आणि एकावन्न धावांचा अव्वा आव्हान हे दिलं गेलं चार षटकांची आपण मॅच पाहतोय लिमिटेड ओवर्स ज्यामध्ये पहिलं षटक असणारे पॉवर प्लेचं पंचांचा ग्रीन सिग्नल येतो आणि मॅचला केली जाईल सुरुवात दोन सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला योगेश कोळी आणि नॉन स्ट्रायकर एंडला विकी भंडारी आणि नवीन पाटील पहिलाच बॉल हा पहा पहिलाच बॉल एलिव्हेट केला बॉल चालला डीप बाकवड स्क्वारलाय लेगला अगदी या पहिला चेंडूवरती आलाय पहिला मानाचा चौकार गतीने पुढे येऊन बॅटची कडा घेतली आणि तदनंतर एक सिंगल धाव पाहायला मिळतीय आणि याच एका सिंगलच्या मदतीनं एक्कावन्नाचा पाठलाग करताना धावसंख्या संख्या जर पाहिली तर चौदरपाडा संघाची आपण पाहतोय पाच आकड्यावरती जिथे योगेशच्या बॅटमध्ये दोन मध्ये या, दो दो या पाच जवा आपण पाहिला पहिलाच बॉलवरती योगेशने खूप चांगल्या पद्धतीने उत्तर दिला होता योगेश कोळी नॉन स्ट्रायकर एंडला आणि आता स्ट्रायकर एंडला विकी भंडारीला आपण पाहतोय फुलर लेनचा चेंडू होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक तिथे पोचेल आणि मग फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव फळकावरती पाहायला मिळते आणि याच एका सिंगलच्या मदतीनं धाव संख्या फळकावरती एकने वाढेल जाऊन पोचताय सहा या आकडावरती धावा फळकावरती टोटल एकने वाढली आहे जाऊन पोहोचते सहा अपटून टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे प्रहार केला पाठीशी रक्षक आहेत आणि आता विकेट क्रमांक पहिला हा मैदानाच्या बाहेर परतेल फलंदाज योगेश कोळी महेंद्र भाकरे होते इनॅट नंबर तीनवरती आणि ज्या पद्धतीने आपण कालच्या दिवसात या पोझिशनची चर्चा देखील केली होती हा क्रमांक असा आहे ना की याच्यावरती असलेला खेळाडू अनेकदा संयमी देखील आणि अक्रमी देखील या दोन्ही शैली असणारा खेळाडू आपण पाहत असतो आणि ते पहा महेंद्र पहिलाच चेंडू फेस करताना ऑप्समच्या बाहेर होता कम्फर्टेबल पटका नव्हता आणि त्यातनंतर अगदी शॉर्ट पॉईंटचा खेळाडू जर पाहिला गेला तर तिथे वेगाने पोहोचला चेंडूचं कॅल्क्युलेशन खूप चांगलं होतं हे पार रिप्लेमध्ये आपण पाहतो चांगली झेल आपल्याला पाहायला मिळाली आणि विकेट क्रमांक दुसरा अगदी सहा आकड्यावरती मैदानाच्या बाहेर परतला गेलाय बाळेमामा मात्रे यांचे अगदी जवळचे व्यक्तिमत्व आदरणीय जी मात्रे साहेब यांचं इथे शुभागमन झाला वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे त्यांना मी विनंती करण की आपण व्यासपीठावरती यायचं आपण पाहतोय सुरेश बाळेमामा म्हात्रे चषक दोन हजार चोवीसचा चा हा महासंग्राम आणि बाळेमामांचे अगदी जवळचे व्यक्तिमत्व प्रमोदजी म्हात्रे साहेब यांचं इथे शुभ शुभागमन झालं आहे त्यांना मी विनंती करतोय की आपण या शाही सन्मानाने विराजमान व्हायचं तर इथे एका शतकाचा खेळ समाप्त झाला एका शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय आठच्या सरासरीने बनवल्या गेल्या त्या म्हणजेच नक्षत्र एंटरप्राइजेस सौदरपाड्या संघाने टोटल आठ याकड्यावरती जिथे दोन विकेट गमवावे लागले आणि विकेटचा जर विचार केला तर एक महत्वाचा विकेट योगेश कोळी मैदानाच्या बाहेर आणि तदनंतर त्याच्या पाठोपाठ महेंद्र भाकरे देखील परतला गेला आहे आणि आता विकी भंडारीच्या समूहात अजय कोळीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय नवीनने खूप चांगली गोलंदाजी हाताळली आणली पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय ना की अशा प्रकारची जर गोलंदाजी केली अशा प्रकारचे जर हल्ले चढवले गेले तर कदाचित समोरच्या संघावरती दबाव देखील येऊ शकतो आणि तीच कंडिशन आपण मैदानामध्ये पाहिली या वातावरणाला खूप चांगल्या पद्धतीने वापर करताना गोलंदाजी चांगली केली आहे व्हेरिएशन्स खूप सारे पाहायला मिळाले प्रत्येक चेंडू पाठीमागे एक वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स होते आणि त्याच्याच माध्यमातून जर पाहिलं तर आता धावफळकावरती धावा दोन विकेट गमावताना आठ आकड्यावरती आपण टी व्ही स्क्रीनवरती प्रमोदजी मात्रे साहेबांना पाहत होतो जे हे पहा टी व्ही स्क्रीनवरती दाखवलं जातं जे बाळ सुरेश बाळमा मात्रेंचे अगदी जवळचे व्यक्तिमत्व आहेत त्यांचे निकटवरती म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सुरेश जी मात्रे साहेब आपल्या व्यासपीठावरती ते विराजमान आहेत पहिलं षटक समाप्त झालं एक सक्सेसफुल षटक नवीन पाटीलच्या माध्यमातून दोन विकेट मिळवले गेले अगदी चौथ्या आणि पाचव्या चेंडूवरती आणि आता जलिंदर पाटील आलेत षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजीवरती आपण पाहतोय एकावन्नचा पाठलाग करताना आठ धावा फळकावरती आहे धावा तितक्याशा चांगल्या नाही आहे ज्या पद्धतीने वेग पाहिजे धावांचा किंवा ज्या पद्धतीने धावांचा पाटला, पाटला करायचा आहे ना तो अजून देखील पाहायला मिळत नाही आहे ज्या पद्धतीने मग अशी चर्चा केली की एकशे एकोणनव्वद चौकार आले त्याचबरोबर तीनशे तीन षटकार देखील या स्पर्धेमध्ये आलेत हा पहा लॉफ केला जाईल हवेमध्ये चेंडू तितकासा चांगला नाही क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल आणि विकेट क्रमांक तिसरा फलंदाज विकी अर्थात विकी भंडारीला देखील परतावं लागेल तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर ऑप्समच्या बाहेर फुलर लेनचा आपण चेंडू पाहिला योर घर तर नव्हता पण तिथे जर पाहिलं तर ऑप्समच्या खूप जास्त बाहेरनं हा रिप्ले आपण पाहत आहे हा पहा खूप जास्त बाहेरनं एलिवेट करण्याचा प्रयत्न केला लॉंगॉनचा क्षेत्र क्लिअर करायचं होतं पण फटका तितका असा चांगला नव्हता टायमिंग नव्हतं चांगलं फटक्या फटकच्या पाठीमागे आणि त्यानंतर विकेट क्रमांक तिसरा हा तिसरा झटका बसताना आपण पाहतोय नक्षत्र इंटर पाहिजे चौदरपाडा संघाला आता एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल कारण की पहा एकावन्नचा पाटला करायचा आहे रिकवार्ड रंडेट परणा पंधरा पु... पूर्णांक अठराची आपण सरासरी पाहतो आहे सो या वेगाने जर धावा बनवायच्या आहेत तर पार्टनरशिप बनवणं मैदानामध्ये सर्वात पहिलं काम आहे ते चौदरपाडा संघाचं कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे एक सारंगाव संघाची त्या पद्धतीने मी म्हणेन की थोडंसं डिफिकल्ट पार्टनरशिप करणं कारण की येणाऱ्या फलंदाजाला इथे अटॅक करण्याच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं गेलं तर फलंदाज फटके फसत आहेत कुठेतरी आणि तीन झेल पाहिलात आपण लगातार जे चौथ्या पाचव्या चेंडूवरती एक आली होती मध्यंतरी सहाव्या चेंडूवरती दोन धावा आणि क्रमांक जसं दुसरं चालू झाला पहिल्या चेंडूवरती मिळाला विकेट जालिंदर पाटीलला दुसरा चेंडू घेऊन पंच अजय पाटील सरांचा इशारा येतोय की हा डेड चेंडू मृत चेंडू म्हणून घोषित केला गेला रिप्ले आपण पाहत आहे अनेकदा पाहिलंय ना की कटर चेंडू हाताळण्याच्या नादामध्ये हातामधून चेंडू निसटत असो आणि तेच दृश्य पाहिलंय ग्रीप नाही बनवू शकले चेंडूवरती आणि त्याच कारणामुळे मात्र पुन्हा एकदा सुरुवात केली जाईल जालिंदर पाटीलच्या जा, माध्यमातून चेंडू क्रमांक दुसरा घेऊन चांगला चेंडू आहे की का ऑप्समच्या बाहेर चेंडू वाईड ऑर्कर करण्याचा इथे देखील प्रयत्न होता पण पण सहजे पाटील सरांचा इशारा आलाय की ऑप्शमच्या खूप जास्त बाहेर आहे हा पहा रिपले खूपच जास्त बाहेर चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर एक एक्स्ट्रा धाव मिळेल अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळते धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली नऊ या आकडावरती हा इन इनरेजा आहे आणि त्यात आणखी एक फलंदाज आणखी एका फलंदाजाला माघारी परतावं लागतं या वयस्करण इथून जाळ्यामध्ये सापडलाय चेंडूच्या मरिट पर्यंत पोहोचू शकले नाही ऑप्समच्या बाहेरचा सा ऑन साईडला जर खेळायचं असेल तर तुम्हाला शफल क्रॉस करणं चेंडूच्या मेरिट पर्यंत पोहोचणं चेंडूच्या लाईनपर्यंत पर्यंत हे गरजेचं असतं अन्यथा तुम्हाला सेकंड ऑप्शन ऑफ उप साईडला खेळणं असतं सा। तुम्ही ड्राईव्ह करू शकता चेंडूला लेट कट करू शकता अनेक साऱ्या अनेक सारे फटके आहेत त्याच्या पाठीमागे पण एका जागेवरून जर ऑन साईडला खेळण्याचा सा प्रयत्न केला गेला तर अनेकदा आपण विकेट पाहत असतो आणि तेच समीकरण इथे देखील पाहिलं आपण जालिंदर एक चांगला गोलंदाजा अगदी कॅल्क्युलेटेड चेंडू हाताळतो आतापर्यंत ज्या पद्धतीने नवीन पाटीलने गोलंदाजी केली आहे ना त्याच्या पाठोपाठ जालिंदर पाटीलने देखील तशाच प्रकारची गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे त्याला देखील आतापर्यंत दोन विकेट मिळालेत धाव पाहिली गेली तर यात दोन चेंडू आताळले गेलेत आणि त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा एक धाव दिली गेली आहे जी वाईटच्या स्वरूपात धाव आली आहे राजेंद्र सरांचं देखील ते शिबाग म्हणजे झालं वेलकम कालच्या दिवसामध्ये खूप चांगली भूमिका आपण पाहिली पंचांच्या माध्यमातून इथे खेळण्याचा प्रयत्न आहे आता लॉंग ऑफचा खेळाडू थोडासा वाईट इश्यू होता एक्स्ट्रा कवरच्या रिजनमध्ये आणि तिथेपर्यंत पोहोचून फिकी करेपर्यंत दोन धावा या बनवल्या गेल्या सिंगल डबल महत्वाच्या आहेत आणि त्या सिंगल डबल यायला सुरुवात देखील झाली आहे दोन धावीच्या मदतीनं धावसंख्या डबल फिगरमध्ये आपण पाहतोय जाऊन पोहोचली गेली अकरा आकड्यावरती जिथे षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत तीन चेंडू फेकून झालेत मागचा विकेटचा जर विचार केला तर करण माघारी परतला गेला ज्याने एका चेंडूला फेस करताना कुठल्याच प्रकारची धाव बनवली नव्हती म्हणजे अर्थात अगदी रॉयल डकच्या शिकार इक्वेशन आपण पाहतोय पंधरामध्ये बनवायचा चाळीस जावा दूर आहे लक्ष पण दोन ते तीन मोठे फटके आले तर इथून टार्गेट जवळ वाटेल पुन्हा एकदा बाटची कढा होती कम्फर्टेबल नव्हते फटक्याच्या पाठीमागे शॉर्ट फाईनचा खेळाडू तिथे पोहोचला त्याला बॅकअप दिला शॉर्ट थर्ड मॅनच्या खेळाडूने आणि त्यानंतर एक सिंगल धाव पाहायला मिळाली आली बघा बॅकअप देणं खूप गरजेचं आहे आणि मी अनेकदा बॅकअप ज्यावेळेस उल्लेख केला जातो मी अनेकदा म्हणतो की ज्यावेळेस स्वराज्यामध्ये कोंढाणा किळा किल्ला पुन्हा पुन्हाच्या एकदा आणण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्या किल्ला सर करायला ज्यावेळेस तानुजे मालुसरे गेले होते त्यावेळेस तेव्हा तानाजी मालासर मालुसरे धारातीर्थ पडल्यानंतर शिलार मामांनी जे बॅकअप दिलं होतं ना ते तसं बॅकअप म्हणजे स्वराज्याच्या ज्या लढाया आहेत ना स्वराज्यामध्ये ज्या पद्धतीने आपण युद्धनीती पाहिली ना त्या युद्धनीती आपण आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो ज्या प्रकारे ते रिवाड लढे खेळले गेले ते प्रत्येक मग खेळामध्ये असू द्या या इतर कोणत्या गोष्टीमध्ये असू द्या या सगळ्या गोष्टी आणि मी अनेकदा म्हणतो आहे ना की जिथे तुमची शक्ती कामाला येत नाही ना तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने शक्तीचा वापर युक्तीने केला होता त्या युक्तीचा वापर करून तुम्ही अनेकदा वाटचाल विजयाकडे करू शकता आणि इथे जर पाहिलं गेलं तर युक्तीचा वापर केला जातो तास सारंगाव संघाकडनं कारण की जसं फील्ड सेटअप आहे तशी गोलंदाजी चालू आहे आणि जशी गोलंदाजी चालू आहे विकेट मिळायला देखील सुरुवात झाली अर्ध्यावरचा वर्ष निम्म संघ आपण पाहतोय खेळाडू मैदानाच्या बाहेर परतले आहेत पाच विकेट मैदानाच्या बाहेर आहेत आणि आता रोशनच्या समोर साथ देण्यासाठी इनाट नंबर सात वरती आपण नवीन बॅटर पाहतोय विकेश कोहलीला जिथे आपण जिथे आपण चर्चा करत होतो पार्टनरशिपची ही पार्टनरशिप नाही होत्या मैदानामध्ये रिक्वायर्ड रिक्वायर्डेड जे पर्णा पंधरा पूर्णांक पंच्याऐंशीचं च होतं ते जाऊन पोचले अठरा या आकड्यावरती पाच शेणूंचा खेळ समाप्त झाला या शतकामध्ये जर पाहिलं तर तीन विकेट मिळवल्या चार धावा दिल्या गेल्या आपला जो एंट्री गेट आहे आमचे बघा आजच्या जर मॅच पाहिला गेला तर एकदा सारंगावच्या विपक्षामध्ये बाल बालाजी सरवली पाडा आपण पहिली मॅच पाहिली त्यानंतर गावदेवी वडघरच्या विपक्षामध्ये गोवे त्यातनंतर आई जोगेश्वरी झून नंदुर्कीच्या विपक्षामध्ये दामिनी स्पोर्ट्स वडुनवगर आणि प्रचिती इलेव्हन खानपेच्या विपक्षामध्ये साऊंदे स्पोर्ट्स साऊंदे आणि अन्व अन्वर इंटर पायजेस खारबावच्या विपक्षामध्ये पवनपुत्र वडपे अर्णव इंटर पायजेस खारबाव आणि पवनपुत्र वडपे अशी शेवटची पहिल्या सत्रातली मॅच असेल हा आजचा दिवसातला लॉट आहे सुंदर लॉट पाहायला मिळत आहे दोन शतकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल जाऊन पोहोचला गेल्या गे। एक चेंडूचा गे। खेळ बाकी शेवटचा अंतिम चेंडू जालिंदर पाटील तर यार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न शॉक्टमिडॉनचा क्षेत्र तिथे वेगाने पोहोचला आणि त्यानंतर फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव सिंगलच्या मदतीनं इशारा शतक समाप्त झालाय दोन शतकांचा समाप्त झालाय आणि याच दोन समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती दरम्यान आदरणीय किरण बालाराम काबुकर साहेब यांचा इथे शुभागमन झाला वेलकम आपला हार्दिक स्वागत आहे प्रेक्षकांच्या मध्ये आपण त्यांना पाहतोय त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं वेलकम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे सुरेश बाळ्यामामा मात्र चषक जा, दोन हजार चोवीसच्या या महासंग्रामामध्ये एक सुंदर आयोजन आपण पाहतो आहे आणि आय थिंक सो so, या गावामध्ये पहिली आपण रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय नाईट स्पर्धा एक चांगलं आयोजन केलं आयोजकांनी एक चांगला प्लॅटफॉर्म उभा केला गेला आहे ग्रामीण भागामध्ये आणि त्याचा फायदा उचलताना सर्व संघाने एक खेळ चांगला दाखवण्याचं काम केलं आणि ज्या पद्धतीने आपण अनेक दिवसांपासून चर्चा करतो आहे ना की क्रिकेटचं विश्व या क्रिकेटच्या विश्वामध्ये इथे जर तुमच्याकडे क्लास असेल तुमच्याकडे क्वालिटी असेल तर त्यांना प्लॅटफॉर्म देखील असतो आणि कालच्या दिवसात आपण याच क्वालिटीचा किंवा याच क्लासचा वापर करताना सहा चेंडूमध्ये बेचाळीस जावा देखील पाहिल्या होत्या हे विसरून चालणार नाही बघा हा चेंडू शेवटचा अंतिम पडण्याआधी दोन्ही संघांचे कर्णधार आपण आयोजकांसोबत संपर्क साधायचा आहे तुमची ऑफिशियल नोंदणी जी आहे ती पोहोचवणं बाक बाकी आहे सो अंतिम चेंडूच्या आधी इथे पोहोचणं गरजेचं दोन्ही संघांचे कर्णधार चला बारा मध्ये आता अडतीस बनवायच्यात समीकरण पाहिलं तर चार शतकामध्ये बनवायच्या तो होत्या एकावन्न धावा दोन मध्ये बनवल्यात तेरा आता बारामध्ये बनवायच्यात अडतीस म्हणजे रिक्वायर्ड एकोणास पूर्णांक झिरो झिरो एकोणावीसच्या एक सरासरी धावा बनवायच्यात करंट रंडरेट फार कमी आहे सहा पूर्णांक पन्नास थोडस बिकट परिस्थिती आहे पण पर म्हणतात ना की जेवढी परिस्थिती बिकट तेवढंच तुम्हाला तिकट व्हावं लागेल बोलत यार पहिलाच बॉल लोक फुलटॉस होता अगदी सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला देखील होता जवळपास अर्ध्यावरचं काम देखील झालं होतं पण झेल कम्प्लीट करू शकले नाही झेल टिपू शकले नाही एक जीवनदान मिळाला आहे आणि आता या फलंदाजाला जीवनदान मिळाला हा रिप्ले पाहतोय आपण लवा फुलटॉस होत तो बाहेरचा चेंडू सरळ रेषेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि झेल ड्रॉप केली गेली तिथे आणि त्यात जर बघितलं गेलं तर आता या जीवनदानाचा फायदा उचलू शकेल का अकरामध्ये सदतीस बनवायच्यात चेंडू क्रमांक दुसरा हा पहा हा चेंडू चांगला आहे यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न लॉन्ग ऑफ चा तिथे होती फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही आणि एकच धाव पहिला चीनवरती एक, एक चौकार आला होता तदनंतर जर बघितलं तर एकही मोठा फटका नाही आहे फक्त डबल सिंगल आणि मध्ये वाईटच्या धावा देखील आपण पाहिलात त्या व्यतिरिक्त काहीच दावा नाहीये त्यामुळे ही परिस्थिती थोडीशी का होईना पण एक तर सारंगव संघाच्या कंट्रोलमध्ये पण इथून जर मोठे फटके यायला सुरुवात झाली दहा मध्ये छत्तीस बनवायचा फारसा मोठा टार्गेट नाही दोन ते तीन मोठे फटके मॅच बनेल आणि यावेळेस पहा लॉफ केलाय हवेमध्ये फटका इथे देखील फसला जाईल जेल या वेळेस टिपली जाते आणि कुठल्याच प्रकारची चुकी न करताना फलंदाजाला माघारी परतावं लागेल विकेट क्रमांक सहावा पंधरा आकड्यावरती बसतोय सहावा कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे कारण की तुम्ही ज्या वेळेस उत्तरार्धामध्ये मैदानामध्ये खेळत असता त्यावेळेस करण भंडारी पाहतो नवीन बॅटर ज्या पद्धतीने आपण चर्चा करत होतो की ज्यावेळेस तुम्ही उत्तरार्धामध्ये असता टार्गेटच्या पाठीमागे धावत असता त्यावेळेस प्रतिष्ठका पाठीमागे किती धावा बनवायच्यात तुम्ही कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करताय आणि कोणत्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये सेफली खेळताय पण इथे ते पाहायला मिळालं नाही हे कॅल्क्युलेशन थोडंसं का होईना पण टीम नक्षत्र पाहिजे सौदरपाडाचा चुकताना पाहायला आहे नऊमध्ये छत्तीस बनवायच्यात तीन चेन्नूचा खेळ समाप्त झाला चेंडू क्रमांक चौथा बॉल तर यार टाकण्याचा प्रयत्न बाहेर चेंडूआ आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर पण राजेंद्र बजागे सरांचा इशारा येतोय की हा आलाय चौकार वाईट चेंडू आहे माफ करा अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती एक ने वाढेल धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते सोळा या आकडावरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न नॉनस्टेक रेंडच्या खेळाडूला जाऊन चेंडू अदळला गेला आणि फेकी घरेपर्यंत धावा बनवल्या गेल्या तर गेला टोटल दोन एक शॉर्ट धाव पंचांचा इशारा हो तो एक धाव जी आहे ती शॉर्ट म्हणजे एकच धाव अंकित केली जाईल आपण अगदी पायाला जाऊन अदळला गेला नॉनस्टेक रेंडच्या खेळाडूला आणि त्यातनंतर दोन धावा बनवल्या गेल्या पण पन्छा त्याच्यात एक धाव जी आहे ती शॉर्ट पंचांचा इशारा पंच राजेंद्र बजागे सरांनी इशारा केलाय एकच जाव अंकित केली जाईल आणि एका धाव्याने धावा फळकावरती सेव्हन्टीन सतरा आकड्यावरती आठ मध्ये आता बनवायच्या चौतीस जावा या बसॉफ केलाय फटका चांगला आहे शेतरक्षक तिथे पण त्याच्या डोक्यावरनं सरळ निघून जातोय सीमारेषा बाहेर आलाय षटकार ती चौकार आला होता आणि आता जर पाहिलं तर ओमकार पाटीलच्या विपक्षामध्ये हा चेंडू क्रमांक आपण पाचवा पाहिला आणि पाचव्यावरती आपण षटकार पाहिला मध्यांतर एकही मोठा फटका नाही या सात मध्ये अठ्ठावीस बनवायच्यात आणखी एक मोठा फटका आला तर कदाचित शेवटच्या अंतिम सहा चेंडूवरती असं म्हणता येईल की मॅच जर तर नाही इथे षटकार मारणं गरजेचंच आहे कारण की इथे जर षटकार आला नाही इथे डॉट विकेट किंवा एखादी सिंगल डबल जरी आली ना तर लक्ष थोडंसं का होईना पण दूर दिसेल सात मध्ये अठ्ठावीस बनवायच्या शेवटचा अंतिम चेंडू घेऊन ओमकार पाटील तयार स्ट्राईकर एंड पाहतोय करण भंडारी चेंडूवरती आपण करणच्या बॅटमधून पाहिला एक सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला होता सुरुवात केली जाईल शेवटच्या अंतिम चेंडू घेऊन पहिलं षटक नवीन पाटीलने दुसऱ्या षटकामध्ये जालिंदर पाटील आणलं गेलं आणि आता ओमकार पाटील तिसरं षटक आणि पहिला दोन शतकांचा विचार केला तर दोन्ही गोलंदाजाने खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती ओन साइडला खेळल्या गेल्या मिडविकेटचं क्षेत्रक्षक तिथे पोहोचतं आहे फेकीकडे एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि याच एका सिंगलच्या मदतीनं शतक मात्र समाप्त आहे आणि शतक समाप्तीनंतर धावा फळकावरती पाहतोय एकावन्न एक धावांचा पाठलाग करताना चोवीस आकडावरती जिथे नक्षत्र पाहिजे सौदरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये एकता सारंगाव अशी आपण मॅच पाहतोय सहा सत्तावीस ते मैदानामध्ये पाहायला मिळत्या सहामध्ये बनवायच्या सत्तावीस मी म्हणेन की पहिले दोन चेंडू महत्त्वाचे आहेत या पहिल्या दोन चेंडूवरती दोन मोठे फटके आले तर मॅच ऑन राहील पण पहिल्या दोन चेंडूवरती डॉट बॉल जरी हाताळले गेले ना किंवा डबल सिंगल जरी आले ना तर कदाचित मॅच फार दूर दिसेल या पहिल्या दोन चेंडूवरती टार्गेट करणं गरज गरजेचं आहे आता गोलंदाज कोण आहे हे न पाहता त्याच्या विपक्षामध्ये कशा प्रकारे अटॅक करतो आहे ना हे पाहणं गरजेचं आहे आणि गोलंदाजीवरती पहा शतक क्रमांक चौथं स्लॉगोरच्या षटकामध्ये जय पाटीलला आपण गोलंदाजीवरती पाहतोय आपला व्यासपीठ आणि या व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व मान्यवर दाखवले जातात सहा मध्ये सत्तावीस जाबा आहेत नाणेफिकेचं कौल जर पाहिलं गेलं तर एकता सारंगाव संघाने नाणेफिकेचं कौल जिंकल्यानंतर टीम uh, चौधरपाडा संघाने नाणेफिकेचं कौल जिंकल्यानंतर डिसिजन घेतलं होतं क्षेत्ररक्षण करण्याचं आणि क्षेत्ररक्षण करताना धावा फळकावरती जोडला गेला पन्नास त्यांच्या विपक्षामध्ये आणि एक्कावन्न धावांचं आव्हान दिलं गेलं सारंगाव संघाकडनं आणि तेच एक्कावन्नचा पाठलाग करताना चोवीस आकडावरती आतापर्यंत दिंडी जाऊन पोहोचली आहे नक्षत्र चौदरपाडा संघाची सहा सत्तावीस इक्वेशन पहिलाच बॉल अप्समच्या बाहेर आहे पंच पंचांचा इशारा वाईट चेंडूआ असे पाटील सरांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय सहा मध्ये बनवायच्या सव्वीस कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की सहा चेंडू आणि धाव्यांची गरज होती त्यावेळेस एक्कावन्न आणि त्यावेळेस आपण त्रेचाळीस धावा पाहिल्या होत्या यावेळेस पहा लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये फटका तितकासा चांगला नाही शेतरक्षक जीवाच्या अकांतेने प्रयत्न करतोय कारण की विकेट हवा आहे त्याला आणि तिथे जर पाहिलं गेलं तर एकच जाव पाहायला मिळेल एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं पहिला चेंडू मात्र इथून कम्प्लीट झाला आणि पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आले धवा फडकावरती सव्वीस बनवायच्यात पंचवीस पाच मध्ये पंचवीस धवा बनवायच्यात म्हणजे चार मोठे फटके हे मारावेच लागतील नो डाऊट no फुलटॉस टॉस होता यापेक्षा अधिक काही मिळणार नाही आता या मैदानामध्ये पण त्या फुलटॉसवरती जर ते पाहिलं गेलं तर एक सिंगल दावा लिहा एक सिंगल मिळेल एकापेक्षा अधिक काही नाही आता बनवायच्या चारमध्ये चार चोवीस म्हणजे लगातार चार चेंडू आणि चार मोठे फटके हे मारावे लागतील जे आत्तापर्यंत या मैदानामध्ये जर पाहिलं गेलं तर या मागच्या तीन शतकामध्ये जे काही केलं नाही ना ते सगळं काही करावं लागेल आता या येणाऱ्या चार चेंडूवरती मग ती रंगत वेगळी असेल चार मध्ये चार आले तर चांगला चेंडू आहे कुठल्याच प्रकारची जर पाहिलं गेलं तर मोठ्या फटक्याचे प्रयत्न नव्हते आणि त्यानंतर एक सिंगल धाव असेल आणि एका सिंगलच्या मदतीनं आता समीकरण थोडस का होईना पण दूर जाताना पाहायला मिळतंय एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली गेली आहे ट्वेंटी एट अठ्ठावीस या आता तेवीस बनवायच्यात जिथे ती चेंडूंचा खेळ बाकी राहतोय तीन एक्स्ट्रा चेंडू किंवा एक्स्ट्रा धावा अतिरिक्त धावा अतिरिक्त चेंडू तरच मॅच मध्ये ऑन होऊ शकते आणि त्याच्यावरती देखील मोठे फटके मारावे लागतील फटका तर मोठा आलाय पण उशीर झालाय की काय आतापर्यंत असे पाटील सरांचा इशारा सहा धावा षटकार तेतीस धावा फळकावरती पाहतोय आता दोन मध्ये बनवायच्या अठरा धावा कुलंदाज सैयार लवा फुल टॉस होता बॅकवर्ड स्कोअर लेगला स्कोअर ऑफ विकेट खेळण्याचा प्रयत्न केला एक सिंगल मिळेल एकापेक्षा एक अधिक काही नाही आणि याच एका सिंगलच्या मदतीनं थर्टी फोर चौतीस आकडावरती धावा फळकावरती पाहतोय शेवटचा अंतिम चेंडू हा गोलंदाज शेवटचा अंतिम चेंडू जाता जाता एक मोठा फटका पाहायला मिळतोय की काय पण क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय पण त्या आधी चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेच्या बाहेर वन बाय बाऊन्स चौकार आणि चौकार आणि धाऊ संख्या फळकावरती थर्डी एट अडतीस आकड्यावरती मॅच फिनिश झाली आहे आणि या मॅच मध्ये जर पाहिलं गेला तर एका बाजूने तीन चौधरपाडा संघाला आपण लढताना पाहिलं आणि दुसऱ्या बाजूने टीम सारंगाव संघ होता आणि या मॅच मध्ये एकावन्न धावांचा जो टार्गेट दिला होता तो एक्कावन्न धावा जर पाहिला तर इथे थांबवण्याचं काम केलं गेलं मॅच होती फिनिश चला आपण सामनावीर देऊयात आणि आदरणीय प्रमोदजी मात्रे साहेब आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून आपण देऊयात सामनावीरचा सा किताब आणि या मॅचचा हिरो दिवत मान ऑफ द मॅच किताब जालिंदर पाटील आपण या गोलंदाजीवरती खूप चांगली गोलंदाजी केली पाच जावा तीन विकेट मिळवल्या गेल्या आणि आपण जालिंदरला देतोय मॅन ऑफ द मॅच